जाणून घेऊयात हवामानाविषयी एप्रिल ते जून या कालावधीत मध्य भारत पूर्व आणि वायव्य भारताच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे याच काळात विदर्भातल्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे